नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे आपलं जॉब गुरु या माझ्या यूट्यूब चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, सरळ सेवा भरती मनपा जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे, ज्याच्यामध्ये आरोग्य सहाय्यक, निरीक्षक, माळी, सुपरवायझर अशा विविध पदांची भरती आहे। त्यांची विद्यार्थी मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे परीक्षा होणार नाही, कुठलीही मुलाखत असणार नाही, थेट भरती असणार आहे। त्याच्याविषयीची माहिती आपण पाहणार आहोत, त्यासाठी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहत राहा, जेणेकरून सर्व डिटेल तुमच्या लक्षात येतील। आपल्या चॅनलवरती आपण नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा अशाच महत्त्वपूर्ण भरतीविषयीच्या अपडेटसाठी। चला आता मग बघू डिटेल मध्ये सविस्तर जाहिरात, अर्ज कसा करायचा, शैक्षणिक पात्रता काय असणार आहे, पगार किती असेल अशी माहिती। विद्यार्थी मित्रांनो, ऑफिशियली तुमच्या समोर ही जाहिरात या ठिकाणी ओपन झालेली आहे। या जाहिरातीमध्ये आपण सर्वप्रथम कुठली पदं भरली जात आहेत, त्याचबरोबर त्यांची पदसंख्या पाहणार आहोत, पगार पाहणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, शेवटपासून चालू करूयात आपण। 168 टोटल पदं भरली जात आहेत, ज्याच्यामध्ये पहिलं 11 नंबरचं पद आहे ते म्हणजे माळी। माळी पदासाठी जवळजवळ 52 पोस्ट या ठिकाणी भरल्या जात आहेत, 22,820 एवढा पर मंथ त्यांच्यासाठी पगार असणार आहे। तर कॅटेगरीनुसार या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जागेचा याचा स्क्रीनशॉट घेऊन किंवा व्हिडिओ स्टॉप करून बघू शकता। याच्यामध्ये दुसरं पद आहे ॲनिमल कीपर, ज्याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो 24,000 पगार तुम्हाला असणार आहे। लाईव्ह स्टॉक सुपरवायझर 24,010, आरोग्य सहाय्यक ज्याच्यामध्ये 16 जागा भरल्या जात आहे 24,010 एवढा पगार असणार आहे। त्यानंतर निरीक्षक हे पद आहे, ज्याच्यात 16 टोटल जागा भरल्या जात आहेत, 25,500 एवढा पगार असणार आहे। त्यानंतर परवाना निरीक्षक, सुपरवायझर, कनिष्ठ स्थापत्य अभियंता, सहाय्यक उद्यान अधिकारी आणि पशुवैद्यकीय अधिकारी। तर विद्यार्थी मित्रांनो, सामाजिक आरक्षण ह्या पदांना सर्वांना लागू असणार आहे। या ठिकाणी बघू शकता आपण, एकूण टोटल 168 जागा भरल्या जात आहेत। वयोमर्यादा जर बघितली आपण तर 18 वर्षापासून पुढे तुम्ही अर्ज करू शकता। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही असणार आहे 38 वर्ष, व मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी जवळजवळ 43 वर्ष इतकी राहणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, ह्या जागांची शैक्षणिक पात्रता जर बघायची झाली तर विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक पदाविषयी शैक्षणिक पात्रता या ठिकाणी देण्यात आलेली आहे। कुठल्याही एका पदाविषयी मी तुम्हाला शैक्षणिक पात्रता सांगणार आहे, त्याच्यानंतर तुम्ही ही PDF फाईल डाउनलोड करून स्वतः बघू शकता। जसं की विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी परवाना निरीक्षक हे पद आहे, याची शैक्षणिक पात्रता आहे मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणतीही शाखेची पदवी, त्यानंतर मराठी इंग्रजी टायपिंग, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो मान्यताप्राप्त संस्थेकडील म्हणजे MSIT वगैरे तुमची कॉम्प्युटर नॉलेज आणि उच्च शैक्षणिक अर्हता असल्यास, त्याचा अनुभव असल्यास प्राधान्य असणार आहे, मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक असणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, ठिकाणी अनुभव त्यांनी कंपल्सरी मागितलेला नाही परंतु प्राधान्य असणार आहे। तर अशा प्रत्येक पदाला विद्यार्थी मित्रांनो वेगवेगळी या ठिकाणी शैक्षणिक अर्हता आहे, जसं की माळी पद आहे यासाठी 10वी उत्तीर्ण त्यांनी मागितलेलं आहे, मराठी भाषेचं ज्ञान मागितलेलं आहे। विद्यार्थी मित्रांनो, ह्या पदासाठी कुठलीही तुमची एक्झाम होणार नाही। 6 नंबरचा पॉईंट तुम्ही जर वाचला तर तुमच्या लक्षात येईल, निवड प्रक्रियेसाठी कोणतीही परीक्षा अथवा मुलाखत असणार नाही। उमेदवार निवडीकरता खालीलप्रमाणे निकष असतील, तर निकषसाठी हा त्यांनी कॉलम दिलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये बघू शकता आपण, तुमची शेवटच्या वर्षाच्या मार्क्सची जी टक्केवारी आहे त्याच्यानुसार तुम्हाला गुण दिले जाणार आहेत। त्यानंतर अतिरिक्त शैक्षणिक पात्रता असतील तर त्याला अतिरिक्त गुण असतील, अनुभव असल्यास अतिरिक्त गुण असतील, अशी तुमची गुणांची टक्केवारी काढून विद्यार्थी मित्रांनो मेरिट लिस्ट लावली जाणार आहे। आता महत्त्वाचं आहे ते म्हणजे विद्यार्थी मित्रांनो नोकरीचं ठिकाण काय असेल, अर्ज कसा करायचा। तर विद्यार्थी मित्रांनो, ही महानगरपालिका जी आहे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका पुणे प्रशासन विभागामध्ये ह्या जागा सुटलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये ऑनलाईन पद्धतीनेच विद्यार्थी मित्रांनो अर्ज करावे लागणार आहेत। ह्या ऑनलाईन अर्ज कसा करायचा, त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, PDF फाईलची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, ह्या जागा ज्या भरल्या जात आहेत त्याची लास्ट डेट असणार आहे 17 सप्टेंबर 2021। 17 सप्टेंबर 2021 पर्यंत सायंकाळी 6:15 तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचे आहेत। www.pcmc.india.gov.in ह्या वेबस्थळावरती तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचे असणार आहेत। विद्यार्थी मित्रांनो, 3 सप्टेंबरपासूनच हे अर्ज सुरू झालेले आहेत। या पद्धतीची विद्यार्थी मित्रांनो ही खूप महत्त्वपूर्ण अशी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। जरूर अर्ज करा, कुठलीही परीक्षा मुलाखत होणार नाही। विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या बहीण भावापर्यंत नक्की हा व्हिडिओ शेअर करा, आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला कुठलीही फीज या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो पे करायची नाही। ऑनलाईन अर्ज असल्यामुळे तुम्हाला कुठेही बाहेर जायचं नाही आहे, कुठला 1 रुपयाही खर्च करायचा नाही आहे। तुमची शैक्षणिक पात्रता फक्त या ठिकाणी कामी येणार आहे, तुमचे शेवटच्या वर्षाचे मार्क्स या ठिकाणी फक्त कामी येतील। आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ऑनलाईन वेबसाईटवरती जाऊन देखील मी त्यांच्या दाखवतो। विद्यार्थी मित्रांनो बघा, ही पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची वेबसाईट आहे, मी ओपन केलेली आहे। जसं तुम्ही ओपन कराल तर डेस्कटॉपवरतीच तुम्हाला या ठिकाणी भरती हा टॅब दिसेल। विद्यार्थी मित्रांनो, हा भरती टॅब जो आहे विद्यार्थी मित्रांनो याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचा आहे। त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुमच्या समोर अशा पद्धतीने या ठिकाणी बघू शकता, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा पदभरती 2021 ही जाहिरात ओपन होईल। त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो ही पूर्ण अर्ज भरण्यासाठीची तुमच्यासमोर माहिती ओपन होणार आहे। ऑनलाईन अर्ज तुम्हाला भरायचा आहे, या ठिकाणी पदाचं नाव वगैरे तुम्हाला
तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे, जसं की या ठिकाणी परवाना निरीक्षक हे सिलेक्ट केलेलं आहे, सर्व माहिती तुम्हाला ऑनलाईन भरून हा फॉर्म सबमिट करायचा असणार आहे. धन्यवाद.